नमस्कार हेतर मित्रांनो, मी वारेश्वर मध्ये जे चावन होटल आणि आपण पाहत आहात आपली सितरेश्वर मध्ये यूट्यूब चॅनल। तर आपली बॅच चालू आहे, आज आपल्या बॅचचा सातवा दिवस आणि आपली जी फीडिंग आहे ती म्हणजे तिसरा मोल्ट पासून आज आपण तिसरी फीडिंग ही देणार आहोत। कारण आपला काल मोल्ट पास झाला, काल सकाळची पहिली फीडिंग, त्यानंतर रात्रीची दुसरी आणि आज सकाळी आपली तिसरी फीडिंग आपण आज आळ्याला देणार आहोत। तर फिटिंग देण्याच्या अगोदर आपण रोज आळ्यांवरती पाऊडर मारत असतो, तर आज देखील आपण आळ्यांवरती हे सप्लिमेंट हे पाऊडर मारणार आहोत। आता तुम्ही म्हणाल की सप्लिमेंट आपण अगोदर देखील मारले होतो, तर आपली पाऊडर चेंज केव्हा होते? ज्यावेळेस आपला चौथा मोल्ट पास होईल त्यावेळेस आपली पूर्णपणे पाऊडर ही चेंज होते, म्हणजे कंपनी आपण त्यावरती आवेश असेल किंवा अंकुश असेल किंवा आणखीन दुसरे पाऊडर असते ते आपण मारत असतो। तर आज आपण आळ्यांवरती हे सप्लिमेंट हे पाऊडर मारणार आहोत। जर आपण रोज आलटून पलटून हे पाऊडर मारत असतो, काल आपण मारलं ते म्हणजे विटकर विजेता, आज आपण सप्लिमेंट हे पाऊडर मारत आहोत। तर आपण पाहूया या ठिकाणी पाठीमागे आपण आळीला आज रात्री पेशिंग देखील दिलेली आहे व आज देखील आपण थोडीफार आळीला पेशिंग देखील देणार आहोत। कारण आपण जेवढी पेशिंग देऊ तेवढा आळीला पाला खाण्यासाठी भरपूर मिळत असतो। आपण जेवढी पेशिंग देऊ त्या तेवढी आळीची साईज ही मोठी होत असते आणि त्याला पाला देखील भरपूर मिळत असतो। यासाठी पेशिंग देणं हे फार महत्त्वाचं असतं आणि पेशिंग दिल्यामुळे आळीला कसल्याही प्रकारच्या रोगाची बाधा देखील होत नाही। यासाठी पेशिंग आपण रोज थोडी का होईना देत चालायचं आहे। तर चला तर मग व्हिडिओला जास्त लांब न नेता थोडक्यामध्येच आज आपण माहिती घेऊ। नंतर व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल आपली चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला रेशीम बॅचविषयी डेली रुटीन ही पाहायला मिळतील। त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर देखील करा। तर चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता लागली त्याच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा। तर या ठिकाणी आपण बघू शकता की आपली आळीची साईज कशी झालेली आहे। कारण यंदा काल तिसरा मोल्ट पास झालेला असून आज आपण तिला तिसरा पाला हा देणार आहोत। तर या ठिकाणी हे जे दिसती तुम्हाला आळीची जी पेशिंग ही फक्त एका ट्रेची पेशिंग आपण एवढी दिलेली आहे, म्हणजे एक चार फुटपर्यंत आपण पेशिंग ही दिलेली आहे रेशीम आळीला। व या ठिकाणी आपण बघता जे दोन ट्रे ठेवली होती आपण या ठिकाणी, तर इथे आपण भरपूर अशी पेशिंग दिलेली आहे। जर आपण याच्यावरती अगोदर सप्लिमेंट हे पाऊडर मारून घेऊया व त्यानंतर आणखीन थोडी थोडी पेशिंग देऊया। तर आपण चौथा मोल्ट उठेपर्यंत हे जे चार रॅक दिसतात किंवा आपण त्याला बेड असं म्हणतो, या ठिकाणचे दोन आणि या ठिकाणचे दोन आपण हे चौथा मोल्ट होईपर्यंत पूर्ण करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आळीची साईज ही योग्य राहते व आळीला पाला देखील भरपूर खायला मिळतो। तर चला तर मग आधी गोऱ्यांना पेशिंग देऊन घेऊया व त्याच्यानंतर आपण सप्लिमेंट हे पाऊडर त्यांच्यावरती मारूया। तर या ठिकाणी आपण होता ही जी काडी आहे ही आपण अशी उचलून टेकायची आहे साईडला। तर या ठिकाणी आपण होता की प्रत्येक काळीनी काडीवरती आलेली आहे, ही काडी आपण अशी उचलून साईडला टेकवायची आहे, जेणेकरून आळीला पाला खाण्यासाठी योग्य असा पेस मिळतो। तर ज्या ठिकाणी भरपूर आळ्या असतील त्या ठिकाणचीच आपण काडी उचलायची आहे, म्हणजे त्या ठिकाणी पाला हा एकदम समतोल असा राहील। तर अशी आपण पेशिंग देत आहोत आपल्या रेशीम आळ्याला। तर पेशिंगबद्दल मी एक पाठीमागे सविस्तर व्हिडिओ बनवला होता की कशी पेशिंग द्यायला पाहिजे किंवा पेशिंग दिल्यामुळे आपल्या आळीमध्ये काय बदल होतो। तर पेशिंग दिल्यामुळे आपल्या आळीला पाला हा भरपूर खायला मिळतो व आपल्याला सारखं सारखं शेडमध्ये पाला देण्याची गरज देखील लागत नाही। कारण एकाच जागी जर भरपूर आळी असतील तर त्या ठिकाणी पाला देखील भरपूर लागतो व आपल्याला सारखं त्या ठिकाणी पाला हा द्यावा लागतो। तर सारखं पाला द्यायची गरज लागणार नाही, यासाठी आपण जर पेशिंग देऊन जर एकाच वेळी जर भरपूर पाला दिला तर तो आपल्या आळीला दिवसभर पुरत असतो, यासाठी आपण पेशिंग देणं ही फार महत्त्वाचं असतं। पेशिंग दिल्यानंतर आपण आळ्यांवरती सप्लिमेंट हे पाऊडर मारत आहोत। तर सप्लिमेंट हे पाऊडर तुम्हाला माहीत असेल की ग्लसरी न येण्यापासून आपल्याला मदत करत असते, यासाठी आपण सप्लिमेंट हे पाऊडर आज मारत आहोत आपल्या आळीवरती। तर या पाऊडरची मात्रा जर आपण पाहिली तर आपण रोजच्या प्रमाणेच म्हणजे प्रत्येक आळीपर्यंत हे पाऊडर पोहोचेल असे मारायचे आहे। या ठिकाणी तुम्ही चाळणीचा देखील वापर करू शकता, म्हणजे चाळणीमध्ये पाऊडर टाकून देखील मारू शकता किंवा आपण हाताने ज्याप्रमाणे मी मारत आहे असे देखील आपण पाऊडर मारू शकता। आपण आज असा पाळलेला आहे, पाळीची दिशा ही आज आपण बदलेली आहे, म्हणजे आपण पूर्वीला जे शेंडी केली होती ते आता पश्चिम दिशेला केलेली आहेत।
अशा प्रकारे आपल्या आळ्याला खायला देखील भरपूर पाला मिळतो व आळ्याची साईज देखील भरपूर मिळत असते। तर आपण या ठिकाणी बघू शकता आपण योग्य पेशिंग दिलेली आहे। तर आपण आज आता अशी रोज थोडी थोडी पेशिंग देत जाणार आहोत। तर आत्ता व्हिडिओचा आपण समाप्त करतोय, पुन्हा भेटूया नंतर म्हणजे आपल्या बॅचच्या डेली रुटीनसोबत।